विद्यार्थ्याच्या परीक्षेचा निकालाचा तडा अद्याप सुटलेला नाही. सरासरी गुण दिल्याने 50% विद्यार्थी नापास झाले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत याला जबाबदार असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे 2 दिवसीय धुळे दौऱ्यावर आले आहेत. मात्र आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना अचानक त्यांच्या गाडीसमोर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उदय सामंतच्या राजीनाम्यांची मागणी केली. नवीन वर्षाच्या प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळा अधिक फी घेत आहेत, त्यावर अंकुश ठेवण्यात यावा. 30% फी कमी करण्यात यावी. गेल्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावे. मागण्यांसाठी विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. मात्र आंदोलन करत्या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांची भूमिका ही धक्कादायक होती. आंदोलक विद्यार्थ्यावर त्यावेळेस लाठीचार्ज करण्यात आला. एका पोलीस कर्मचाऱ्याने तर हाताबुक्क्यांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकरांवर जोरदार लाठीचार्ज केला. आंदोलकांचे पाय ओढून त्यांना गाडी समोरून दूर नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आंदोलन हाताळण्याची ही पोलिसांची पद्धत मात्र यावेळेस चर्चेचा विषय ठरली आहे.